देशभरात आता मिठाई व फराळाचे पदार्थ सेवनाची कालमर्यादा बंधनकारक करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या या कायद्याची सुरुवात देशभरात करण्यात आल्यामुळे व्यावसायिकांना परवाना किंवा नोंदणी घेणे बंधनकारक असल्यामुळे व्यावसायिकांनी परवाना आणि नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा. ऑनलाईन अर्ज करून आवश्यक शुल्कसुद्धा भरावायचं आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच शुल्क संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहेत. काही अडचण असल्यास नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य ग्राहकांना असे आवाहन करतो की दिवाळीसारखा महत्त्वाचा सण जवळ आलेला आहे. त्यानिमित्ताने बाजारात अनेक प्रकारच्या मिठाया स्वीट्सचा खप भरपूर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. तरी सर्वांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी सदरचा माल घेताना पारखून पाहून घ्यावा. त्या संबंधित मिठाई शॉपकडे परवाना आहे किंवा नाही, किंवा त्यानं झाकून ठेवलेलं आहे का नाही, त्या दुकानात स्वच्छता आहे की नाही, त्या दुकानात कामगारांना ॲप्रन किंवा तुमचं हेडकॅप आहे की नाही, अशा साध्या साध्या गोष्टी बघून आपण त्याची क्वालिटी गुणवत्ता तपासून माल खरेदी करावा, शिळा माल खरेदी करू नये. यासाठी प्रशासनाने मिठाई दुकानदाराची एक बैठक घेऊन त्यांना काय वागायचं कसा माल ठेवायचा याबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. मिठाईवर बेस्ट बिफोर डेट टाकणे आवश्यक आहे. प्रत्येक जरी पॅक असो किंवा नसो हे पण त्यांनी लक्षात ठेवावं. सर्वांची एक बैठक घेण्यात आलेली आहे. त्यांना सांगण्यात आलेलं आहे प्रशासनातर्फे वेगवेगळी पथकं प्रत्येक गावात किंवा प्रत्येक विभागात जाऊन सॅम्पलिंग करणार आहेत, तसेच त्यांना म्हणजे तपासण्या करणार आहेत आणि जर काही उल्लंघन आढळलं तर दंडात्मक कारवाई देखील होणार आहे. 1800 11 2100 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांकडून सुट्या मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते, मात्र त्यावर मिठाई कधीपर्यंत चांगली राहू शकेल हे यापूर्वी लिहिले जात नव्हते. त्यामुळे केलेला पदार्थ किती दिवस चांगला राहू शकतो हे ग्राहकांना समजत नव्हते. दुकानातून पॅकेजिंग न करता विक्री केली जाते, मात्र संबंधित पदार्थ नेमका किती दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो याचा अनेकदा उल्लेख नसतो. त्यामुळे आता क्रमांक 2 नुसार मिठाई व्यावसायिकांनी नोटीस बोर्डवर मिठाईचं स्वरूप प्रदर्शित करणे, मिठाईच्या उत्पादनाची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे सर्व मिठाई विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले असून ग्राहकांना स्वच्छ व सुरक्षित पदार्थ उपलब्ध करून व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे यावेळी सांगण्यात आले.